संभाजी नगर में G20 सम्मेलन के मौके पर शहर में बड़े पैमाने पर सौंदर्यकरण के कार्य किए गए हैं। प्रमुख सड़कों पर आकर्षक रोशनी वाले वाटर फाउंटेन सेल्फी पॉइंट बनाए गए। प्रतिदिन शाम 6 बजे से रात्रि 2 बजे तक सूबेदारी, गेस्ट हाउस, कलेक्टर आवास, जुबली पार्क, सिडको आदि जगहों पर नागरिकों की भीड़ अपने परिवार के साथ सेल्फी लेने के लिए लगी रहती है। इस भीड़ को रोकने के लिए पुलिस को नोटिस देना होगा। G20 सम्मेलन के मौके पर शहर को बोर्डिंग का बड़ा मौका मिला। राज्य सरकार ने नगर निगम को 50 करोड़ रुपए की मदद दी। 50 करोड़ महज 100 करोड़ रुपए में शहर की खूबसूरती में 4 चांद लगा दिए हैं और शहर का बदला हुआ स्वरूप नागरिकों को खूब भा रहा है। इस मनोरम दृश्य को नागरिक व परिजन अपने मोबाइल कैमरे में कैद करने आ रहे हैं। जगमगाते पेड़ के पास खड़े होकर सेल्फी लेने का मोह शहरवासी नहीं रोक रहे हैं। इस मौके पर नागरिकों ने कहा कि उनका शहर सुंदर हो गया है, इसे बचाकर रखना चाहिए। शहर पहले जैसा खूबसूरत नजर आ रहा है, हम सभी को इसका ख्याल रखना चाहिए। G20 सम्मेलन के मौके पर हमें एक मौका मिला है, इसलिए प्रशासन ने जो किया उसे संरक्षित करना प्रत्येक नागरिक का कर्तव्य है। आज संभाजीनगर च खरं भाग्य उजळले, त्याच्याबरोबर आमचं भाग्य उजळले असं मला आज वाटतंय। आणि हे इतकं वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ती अगदी हृदयात भिनल्यासारखी इथं आम्हाला दिसते। सगळे समाजातले लोक इथे येऊन एकत्र सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढत आहे, यातच हे वसुधैव कुटुंबकम G20 यश आम्हाला यामध्ये दिसत आहे। धन्यवाद। नमस्कार। आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये फेरफटका मारताना खूप छान वाटतं आहे, कारण असं फिलिंग असे पहिले बाहेरच्या राज्याच्या शहरामध्ये किंवा मेट्रो सिटीमध्ये वाटायचे, परंतु आज आपल्या संभाजीनगरमध्ये खूपच छान वाटतं आहे। आणि जागोजागी सेल्फी पॉईंटवर जे सेल्फी लोक घेत आहेत ना, त्याच्यामुळं आनंद अजूनच दुगणित होत आहे। आणि विशेष म्हणजे परत आपलं औरंगाबादचं नाव जे छत्रपती संभाजीनगर झालं, फक्त आता याच्यात एकच माझी सर्व जनतेंना पण एक रिक्वेस्ट राहील की त्यांनी जे आज आपलं प्रशासनाने जेवढी मेहनत घेतली आणि संभाजीनगरामध्ये जे आपण चित्र बघतो आहे त्याचं बदललेलं आहे, ते सर्व आपलं जनतेचं पण सहकार्य आहे त्याच्यामध्ये राहील। कारण आता ज्यांनी प्रशासनाने एवढं मेहनत घेऊन एवढं सुंदर संभाजीनगर केलं आपलं, आता लोकांनी ते सहकार्य करायला पाहिजे। जागोजागी कुठं थुकायला नाही पाहिजे, आपण जी घाण करतो रस्त्याने ती करायला नाही पाहिजे। आणि असंच आता जे 3 दिवस G20 केलेलं आहे, एक वर्षभर कंटिन्यू सातत्याच्यात असंच राहायला पाहिजे संभाजीनगरमध्ये। धन्यवाद। शहरामध्ये खूप आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे, दिवाळीसारखं, दिवाळी दसरा आणि खूप सणासारखं असं खूप मोठं हे झालेलं आहे। प्रशासनानं खूप मेहनत घेतलेली आहे, याच्यापेक्षा अतिसुंदर शहर आपलं कसं करता येईल आपल्या नागरिकांनी करावं। आणि घाण कुठं करू नये, कचरा टाकणे, हे इंदोर शहर जसं पहिलं इंदोर शहराचं नाव जे होतं त्यांनी कसं त्यांचं नाव खूप मोठं केलं, तसं आपलं संभाजीनगर शहर आहे, यांचं संभाजीनगरमध्ये आपण राहतो, संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये यांचं नाव आणि यांच्या शहरामध्ये आपण वारसा हे करतो आहे। त्या माझं मत हे आहे की खूप याच्यापेक्षा किती छान करता येईल हे करावं। या मेहनतीचं जे संभाजीनगरमध्ये ज्या प्रशासनाने मेहनत केलेली आहे याच्यावरती आपण कुठंसुद्धा नाव खराब होऊ नये असं हे करू नये। धन्यवाद। BCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।